ठिकाणी ही लुटारूंची टोळी, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ, विकास शिंदे यांचा घणाघात. सांगली जिल्हा शिक्षक बँकेत 18 महिन्याची सत्ता, या काळात 27 कर्मचाऱ्यांची भरती केली आणि 1.5% व्याजदर वाढवून सभासदांची लूट केली, त्यामुळे या लुटारूंची टोळीला आता त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप पार्लमेंटरी सदस्य विकास शिंदे यांनी केला आहे. नमस्कार. शिक्षक नेते शिवाजीराव पाटील, तरुण प्राथमिक शिक्षक मंडळ, पार्लिमेंटरी बोर्ड अध्यक्ष मी विकास शिंदे. यंदा 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी आम्ही लढवत आहोत. गेली 18 महिने स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ या नावानं जवळजवळ या ज्या मंडळींनी कारभार केला ती एक जणू लुटारू टोळीच आहे. या लुटारू टोळीनं 18 महिन्यामध्ये 27 कर्मचारी भरले, 1.5% व्याजदर वाढवला आणि सभासदाची प्रचंड अशी लूट केली. सत्तेसाठी आता ही सर्वजण एकत्र आलेली मंडळी आहेत. या मंडळींना जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील अण्णा यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ज्या मंडळींनी अण्णांना शेवटच्या काळात अतिशय यातना दिल्या, त्या लोकांना आम्ही गाडण्यासाठी समान कार्यक्रमावरती शिक्षक समिती आणि शिद पाटील गट आम्ही एकत्र आलो आहोत. तर सर्व सभासद बंधू भगिनींना मी आवाहन करतो, आदरणीय अण्णांनी केलेले कार्य आपण या ठिकाणी ध्यानात ठेवून पुरोगामी मंडळाला पाठिंबा दिला आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहायची मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.